नमस्कार मित्रांनो, मी कमलेश यारो का यार एकच किचन मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज टिप नंबर 2 तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तुम्ही यालाही टिप किंवा अनुभव म्हणून घेऊ शकता। तर ऍक्च्युअल टिप्स सुरू करण्यापूर्वी मी आपल्या व्ह्यूअर्सचे किंवा चाहत्यांचे बेसिक फंडामेंटल्स टेक्निकली क्लिअर करू इच्छितो की कोणतीही डिश सक्सेसफुल होण्यासाठी ती 3 स्टेज मधून जाते। तर मी इथे 3 ज्ञानेंद्रियांचा उल्लेख करेन। एक म्हणजे पहिलं म्हणजे आपलं नाक, दुसरं म्हणजे आपले डोळे आणि तिसरं म्हणजे आपली जीभ। तर या 3 स्टेज मधून कोणतीही डिश सक्सेसफुल होण्याकडे जाते। तर पहिली स्टेज मी आपलं नाक म्हणू शकतो, कारण जेव्हा तुम्ही डिश बनवताय तर त्याचा सुगंध, त्याचा जो अरोमा असतो तुमच्या डिशचा, तो माणसा लांबपर्यंत जाऊन ती तिथे सक्सेसफुल झाली पाहिजे। की कोणीतरी येऊन बाजूवाल्याने विचारलं पाहिजे की तुम्ही काय आज बनवताय, आज खूप सुंदर सुगंध येतोय, तर तुमची डिश पहिल्या स्टेजला सक्सेसफुल झालेली असेल। जेव्हा एखादा माणूस खाण्यासाठी बसतो ती डिश, तेव्हा दुसरी स्टेज म्हणजे आपले डोळे, कारण चव घेण्यापूर्वी आपले डोळे त्याला बघतात। त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तेल नाही दिसायला हवं, कोणताही पदार्थ जास्त दिसायला नको, तो करपलेला नसायला हवा। तर त्या स्टेजला, सेकंड स्टेजला तुमची डिश सक्सेसफुल होते जेव्हा त्याचे डोळे आल्हाददायक होतात। तर ही एक दुसरी स्टेज आहे। ह्या मी ह्या स्टेप का सांगतोय, कारण ह्या प्रत्येक स्टेजवर तुम्हाला प्रिकॉशन घ्यायची आहे। कोणत्याही प्रकारचा जर का म्हणजे करपलेला वास किंवा जास्त जळालेला वास किंवा वेगळा जास्त कोणी हिंग टाकलाय, हिंगाचा वास, तर ह्या हे जे पदार्थ आहेत ते नेमक्या वेळेला नेमक्या पद्धतीत पडायला हवे, तर त्यावेळेला ती डिश सक्सेसफुल होते। तर मी तुम्हाला 2 स्टेज सांगितल्या, एक म्हणजे नाक पहिली स्टेप, दुसरी म्हणजे डोळे आणि तिसरी म्हणजे जीभ। जेव्हा माणूस पहिला घास घेतो आपल्या डिशचा, तेव्हा आपल्याला विचारायला नाही लागलं पाहिजे ती डिश कशी आहे। त्याने घास घेतल्या एक तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायला हवा, किंवा त्या माणसाने स्वतःच उत्साहाने दाद दिली पाहिजे, आहा खूप सुंदर डिश झालेली आहे। तर जेव्हा ह्या 3 स्टेज आपली डिश सक्सेसफुल करते, तेव्हा ती एक उत्तम आणि खूपच जबरदस्त डिश झालेली आहे हे आपल्याला विचारण्याची गरज नसायला हवी। तर तुम्ही मेन म्हणजे बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करा। जेव्हा आपली अजून एक टिप आहे इम्पॉर्टंट, ती मी टिप 3 तिसऱ्या टिप मध्ये तुम्हाला देईल, ती पण खूप महत्वाची आहे। तर त्या टिपसाठी तुम्ही केकेज किचनला नक्कीच फॉलो करत राहा। केकेज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।